कोल्हापूर शहरातील सर्वच रस्ते खराब झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. याबाबत विविध पक्ष संघटनांनी वेळोवेळी महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या. रस्त्यासाठी आंदोलनही झाली. त्यानंतर सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील 16 रस्त्यांच्या कामासाठी 100 कोटी 33 लाखांचा निधी उपलब्ध झालाय. मात्र ठेकेदार आणि महापालिका यांच्यात ताळमेळ लागला नसल्यानं या रस्त्यांची कामं गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित राहिली होती. या रस्त्यांच्या कामाचा ठेका सोलापूर इथल्या एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट या कंपनीला मिळाला. या रस्ते कामापैकी निर्मिती कॉर्नर ते कळंबा कारागृह या रस्त्याचं काम पूर्ण झालंय. मिरजकर तिकटी ते नंगीवाली चौक या रस्त्याचं काम नुकतंच सुरू करण्यात आलंय. खरी कॉर्नर ते उभा मारुती चौक इथल्या रस्त्याच्या कामाला येत्या 2 दिवसात सुरुवात होणार असल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली. माऊली चौक ते गोखले कॉलेज चौक आणि बेलबाग ते सुभाष रोड या रस्त्यांच्या कामाचीही लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या 31 मे पर्यंत या 5ही रस्त्यांचं काम पूर्ण केलं जाणार असल्याचं सरनोबत यांनी सांगितलंय. नगरोत्थान राज्यस्तरीय नगरोत्थान अंतर्गत 100 कोटीचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेने मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये 16 रस्त्यांचं नियोजन करण्यात आलेलं होतं. त्यापैकी प्राधान्यानं आता 5 रस्ते आपण डांबरीकरण करण्यासाठी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आयसाहेब महाराज पुतळा ते गोखले कॉलेज चौक, सुभाष रोड ते भोसटे हॉस्पिटल, निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेल आणि खरी कॉर्नर ते उभा मारुती चौक. आणि या रस्त्यापैकी निर्मिती कॉर्नरच्या रस्त्याचं 80% काम DBMचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर नंगोली चौक ती मिरज तिट्टी हा एक रस्ता आपण WMM करायला घेतलेला आहे आणि त्याचं एक साईड डांबरीकरणाचं काम सुरू आहे. आणि खरी कॉर्नर ते उभा मारुती चौकमधील अर्धा शिवाय पुतळा ते दौलतराव भोसले हायस्कूलजवळचा WMचं काम झालेलं आहे. आणि ह्या 2 दिवसामध्ये WM काम पूर्ण होऊन डांबरीकरणाला आम्ही त्यात सुरुवात करत आहोत. म्हणजे ह्या 31 मे पर्यंत हे 5 रस्ते पूर्ण करण्याचं आपल्या याच्यामध्ये नियोजन आहे. शहरातील सर्किट हाऊस ते कदमवाडी या रस्त्याच्या बाजूपट्टीचं कामही सुरू करण्यात आलंय. मात्र हे काम रस्त्याच्या बाजूला सुरू असणाऱ्या गॅस पाईपलाईनच्या रिस्टोरेशन कामाच्या माध्यमातून करण्यात येत आहे असं शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं. या परिसरातील झूम कचरा प्रकल्पाकडे जाणाऱ्या महापालिकेच्या वाहनांसह अन्य वाहनांची रहदारी सुरळीत होण्यासाठी या रस्त्याची मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.